नमस्कार, एक स्वादिष्ट अनुभव मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। दोनच दिवसावर अंगारकी चतुर्थी आहे, तर आज आपण ताज्या आमरसापासून मँगो मोदक अशी रेसिपी करणार आहोत। आणि अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला फक्त एकदाच सबस्क्राइब करा आणि नवीन रेसिपींच्या अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। मी पिकलेले हे चार आंबे घेतले आणि आंबे घेताना गोडच घ्यायचे। वजनी प्रमाणामध्ये हे अर्धा किलो आहे। आता मी याची सालं काढून याचा रस काढून घेते, म्हणजे जसं आपण आमरसासाठी काढतो ना तसाच रस काढून घेते। आंब्याचा मी रस काढून घेतला आणि डार्क कलर येईल असेच आंबे वापरा। बऱ्याच वेळा लाईट कलर सुद्धा असतो येल्लो, तसे आंबे घेऊ नका। ओलं खोबरं, जेवढं मी आंब्याचा रस घेतलाय त्याच वाटीने मोजून मी हे ओलं खोबरं घेतलंय, तेवढीच साखर घेतली आहे। म्हणजे एक वाटी, कोणतंही प्रमाण घ्या, एक वाटी आंब्याचा रस तर एक वाटी ओलं खोबरं, एक वाटी साखर आणि त्याच्या पाव भाग रवा घेतलाय। रवा फक्त बाइंडिंगसाठी आपल्याला वापरायचा आहे, कारण आपण मँगो मोदक करतोय म्हणून त्याला मँगोची टेस्ट जास्त असायला हवी। क्रश केलेला काजू, पिस्ता, ऑरेंज कलर आहे हा, फूड कलर आहे हा, तुम्ही स्किप करू शकता। तूप रवा भाजण्यासाठी मी वाटीमध्ये अगदी थोडंसं दूध घेतलंय, एक चमचा। त्याच्यामध्ये मी हा फूड कलर घालते, दोन ड्रॉप घातले मी। आणि हे जे खोबरं घेतलंय ते मी ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदाच असं फिरवणार आहे, खूप बारीक करायचं नाही। मी पॅनमध्ये दोन चमचे साजूक तूप घातलंय, रवा घालते। रवा आपल्याला अगदी लो फ्लेमवरती भाजून घ्यायचा आहे। तूप गरज वाटली तर परत घालायचं थोडस। मी अजून एक चमचा तूप घालते आणि हा रवा आता मी अगदी लो फ्लेमवरती चांगला भाजून घेणार आहे। मी अगदी लो फ्लेमवरती रवा चांगला भाजून घेतला, म्हणजे त्याचा कच्चेपणा पूर्णपणे गेला पाहिजे। लो फ्लेमवरतीच भाजायचा। जवळजवळ मला हे भाजण्यासाठी 6 ते 7 मिनिटं लागली। मी हे खोबरं घालते याच्यात। आपण जो रस काढून घेतलाय तो घालते। गॅसची फ्लेम लोच आहे। साखर घालते। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेतली तरी पण चालेल, रवा मात्र अगदी बारीक घ्यायचा। काजू, आणि आता हे लो फ्लेमवरती सारखं हलवत पूर्ण ड्राय करून घ्यायचंय, म्हणजे त्याचं मॉइश्चर पूर्णपणे गेलं पाहिजे। कलर मी नंतर घालणार आहे। मी लो फ्लेमवरती यातलं पूर्ण मॉइश्चर जाईपर्यंत परतून घेतलं। जवळजवळ 20 मिनिटं लागली, 20 ते 25 मिनिटं लागतात। पॅनला बघा, साईडने मिश्रण सुकत आलंय आणि मात्र सारखं हलवत राहायचं। मी हा फूड कलर घालते याच्यात, थोडा पसरूनच घालायचा। वेलची पावडर, मी फूड कलर आणि वेलची घातल्यानंतर 5 मिनिटं हे मिश्रण व्यवस्थित परतून घेतलं। परत ड्राय झाले मिश्रण आपलं। आता मी आता गॅस बंद करते। बघा, साईडने पूर्ण पॅनला हे सुकलेलं आहे। आणि आत्ता ना मी हे पॅन, आपल्याला हे थंड केल्यानंतर मोदक करायचे आहेत, पण मी आता हे गरम पॅनमध्ये ठेवणार नाही। पॅनमधून मी हे काढून घेणार आहे एका प्लेटमध्ये, कारण पॅन आपला गरम आहे त्यामुळे ते करपू शकतो। मी गॅस बंद करते आणि हे मिश्रण एका ताटात काढून घेते। आपलं हे मिश्रण पूर्णपणे थंड झालंय। आता आपण याचे मोदक करून घेऊया। मी हा साचा घेतलाय। नॉर्मली आपण साच्यामध्ये मोदक करतो तेव्हा तूप लावतो, पण मी आता तूप लावणार नाही, कारण आपण रवा भाजताना तूप वापरलंय
आणि ओलं खोबरं वापरलं, त्याने थोडं त्याने सुद्धा थोडस ऑइली होतं, म्हणून मी तूप लावत नाहीये साच्याला। थोडेसे हे मी पिस्त्याचे काप घालते आणि आपण हे मिश्रण आहे ना साच्यामध्ये भरून घेऊया। साचा बंद केलाय मी, एक्स्ट्रा असेल ते असं काढून टाकायचं। आता मी काढून घेते हा मोदक साच्यातून। मी अजिबात तूप लावलं नाही, तुम्हाला वाटलं तर तुम्ही लावू शकता। असेच मी सगळे मोदक करून घेते। असे हे आपले मँगो मोदक तयार झाले। आणि आपण मिश्रण जे थंड केलं ना ते नॉर्मल टेम्परेचरलाच थंड करायचं, पंख्याखाली थंड करायचं नाही। आणि मी जे साहित्य घेतलं होतं त्याच्यामध्ये 26 मोदक झाले आणि आत्ता जे ताटात आहेत ते 21 मोदक आहेत। आत्ता आपण मँगो मोदक बनवले। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।